मनवेल या गावात घरात काम करत असताना एका 26 वर्षीय महिलेला सापाने दंश केला. सदर प्रकार निदर्शनास येताच महिलेने कुटुंबाला माहिती दिली व कुटुंबातील लोकांनी सदर सापाला अलगत पकडून यावल ग्रामीण रुग्णालय गाठले. या ठिकाणी डॉक्टरांना साप दाखवण्यात आला, त्यानंतर महिलेवर उपचार सुरू झाले. सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे. मनवेल तालुका यावल येथील रहिवासी ललिता सूर्यभान कोडी वय 26 वर्ष ही महिला आपल्या घरात काम करत होती. दरम्यान घरात काम करत असताना अचानक तिच्या उजव्या हाताच्या बोटाला सापाने दंश केला. सदर प्रकार निदर्शनास येताच तिने कुटुंबाला माहिती दिली, तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी सापाला जिवंत व्यवस्थित पकडले आणि एका बरणीमध्ये टाकून जिवंत साप घेऊन त्यांनी यावल ग्रामीण रुग्णालय गाठले. या ठिकाणी डॉक्टरांना त्यांनी साप दाखवले, त्यानंतर डॉक्टरांनी महिलेवर उपचाराला सुरुवात केली. सापाला नंतर सर्पमित्राच्या स्वाधीन करून त्याला जंगलात सोडून जीवदान देण्यात आले आहे. तर 26 वर्षीय या महिलेवर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावळे, अधिपरिचारिका मंजुषा कुळेकर, संजय जेधे आदींनी उपचार केले असून या महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे. बन के दिन तो यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस 5ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर.